सत्यार्थ प्रकाश भाग पंचाहत्तर प्रायोजक व्हीनस ट्रेडर्स सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक व्हीनस ट्रेडर्स स्टेशनरी सुपरस्टोर अप्पा बळवंत चौक पुणे येथे उपलब्ध आहे ओम प्रश्न कंद आणि धान्य यांना साक्षात स्पर्श केलेला नसतो म्हणून काही दोष नाही पण आपल्या देखत शूद्राने तयार केलेले अन्न कसे खावे उत्तर साक्षात धर्म परंपरेने असा भेद आपण केला नसता तर तुम्हाला खायला काहीच मिळाले नसते गूळ साखर खजूर गोड लागतो दूध तूप पौष्टिक आहे मिठा वाचून चालत नाही आणि धान्य तर धून घेता येते या सबबीवर विशेषत मतलबावर आपले धर्माचे सिंधू रचले गेले आहेत आर्यांमध्ये परस्पर रोटी व्यवहार होण्याला दोष कोणता जोपर्यंत एक मत एक लाभ एक सुख दुःख परस्परांमध्ये होणार नाही तोपर्यंत उन्नती होणे अशक्य आहे आता केवळ खाणेपिणे एकत्र केल्यानेच सर्व उन्नती होणार नाही ही गोष्ट खरी आहे पण असे झाल्याने उन्नतीला अडथळे उत्पन्न होणार नाहीत उन्नती इच्छिणाऱ्यांनी नेहमी वाईट गोष्टी सोडून उत्तम गोष्टींची आपल्यात वाढ केली पाहिजे असे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अवनती होत जाईल यात शंकाच नको आपसात फूट मतभेद ब्रह्मचर्याचा अभाव विद्या शिकणे आणि न शिकवणे बालविवाह अस्वयंवर विषयासक्ती मिथ्या भाषणादी कुलक्षणे वेदविद्येच्या प्रसाराची बंदी इत्यादी कारणांमुळे आर्यावर्तातील लोकांचे राज्य गेले आणि तिथे विदेशीयांचे राज्य आले जेव्हा आपसात भाऊबंद झगडतात तेव्हाच विदेशी मध्ये पडून पंच बनतात लोक हो तुम्ही पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या महाभारतातील गोष्टी विसरलात काय भारतीय युद्ध चालले असता लढणारे वीर आपल्या वाहनांवर बसूनच खाणेपिणे हे व्यवहार करीत होते आपसातील दुहीमुळेच कौरव पांडव आणि यादव यांचा नाश झाला आणि तोच रोग अजूनपर्यंत आर्यावर्ताच्या पाठीमागे लागलेला आहे यापासून आर्यांचे आणखी किती नुकसान होणार आहे हे काही समजत नाही त्याच स्वगोत्राचे हनन करणाऱ्या आणि स्वदेशाचा नाश करणाऱ्या दुर्योधनाच्या पद्धतीप्रमाणेच आर्यलोक सध्याही चालत आहेत आणि दुःख भोगीत आहेत हे केवढे आश्चर्य बरे परमेश्वराने आता आर्यावर्तावर कृपा करावी आणि या रोगाला दूर करावे भक्ष्याभक्ष भक्ष्य अभक्ष्य दोन प्रकारचे आहे एक धर्मशास्त्रोक्त आणि दुसरे वैद्यशास्त्रोक्त पहा अभक्ष्याणि आणि द्विजातीना ममेध्य प्रभवाणीच ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य यांनी विष्ठामूत्रादी मलिन पदार्थांच्या संसर्गापासून उत्पन्न झालेल्या कंदमूल कफळांचे भक्षण करू नये तसेच वर्जयेन मधुमांसंच मद्य आणि मांस यांचेही सेवन करू नये मद्य गांजा भांग अफू इत्यादी सर्व मादक पदार्थ आणि तंबाखू इत्यादी शरीरनाशक पदार्थ हे सर्व बुद्धीला मंदता आणतात पहा बुद्धीम लुंपतीयद्रव्यम मदकारित ज्या ज्या द्रव्याच्या योगाने बुद्धीचा नाश होतो त्या त्या मादकद्रव्याचे सेवन करू नये त्याचप्रमाणे जे अन्न कुजून आणि बिघडून दुर्गंधाने दूषित झालेले असेल जे उत्तम प्रकारे तयार केले नसेल ते खाऊ नये आपल्या अन्नासाठी कुणाचीही हिंसा करू नये आणि त्यात सर्वांवर उपकार करणाऱ्या गायीसारख्या जीवाला मारणे हे तर फारच वाईट आहे एका गायीपासून दूध तूप दही ताक इत्यादी पुष्टी देणारे पदार्थ उत्पन्न होतात बैल उत्पन्न होऊन आमचे शेत नांगरतात एकटी गाय आपल्या एका पिढीमध्ये चार लक्ष पंचाहत्तर सहस्र सहाशे मनुष्यांना सुखी करते म्हणून अशा उपयुक्त पशूला स्वत मारू नये आणि दुसरा मारीत असेल तर आपणाकडून होण्यासारखा जेवढा प्रयत्न असेल तेवढा करावा आणि त्याला मारू देऊ नये पहा कित्येक गायी वीस शेर दूध देतात आणि कित्येक दोन शेर देतात पण चांगल्या पद्धतशीर रीतीने पाळलेल्या गायी सरासरीच्या मानाने अकरा शेर दूध देतात असे म्हणण्यास अडचण नाही तसेच कित्येक गायी अठरा महिनेपर्यंत दूध देतात आणि कित्येक सहा महिन्यांनी आटतात तेव्हा सरासरीने एक वर्षपर्यंत गाय दूध देते असे म्हणण्यास अडचण नाही या गणनेने पाहता गायीच्या एका जन्मातील दुधाने चोवीस हजार नऊशे साठ मनुष्यांची तृप्ती एक वेळ होऊ शकते बहुधा प्रत्येक गायीला दहा किंवा बारा वासरे होतात त्यातून पाच बैल आणि पाच गायी झाल्या असे मानले तरी त्याच गायीच्या जन्मामध्ये त्या एक लक्ष चोवीस हजार आठशे माणसांची एक वेळ तृप्ती करू शकतील पाच बैल आपल्या आयुष्यात पाच हजार मण धान्य कमीत कमी उत्पन्न करू शकतील या अन्नाने प्रत्येकाला पाऊण शेर या प्रमाणाने अडीच लक्ष मनुष्यांची तृप्ती होऊ शकते अर्थात दूध आणि अन्न मिळून तीन लक्ष चौऱ्याहत्तर हजार आठशे मनुष्यांची एक वेळ तृप्ती होऊ शकते तात्पर्य एका गायीच्या एका पिढीमध्ये गायीचे दूध तिच्यापासून उत्पन्न झालेल्या गायीचे दूध आणि बैलांनी उत्पन्न केलेले धान्य या सर्वांनी मिळून चार लक्ष पंचाहत्तर हजार सहाशे मनुष्ये एक वेळ तृप्त होतात आणि पुढच्या त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या संततीची गणना केली तर त्यापासून असंख्यात मनुष्यांचे पालन होऊ शकते असे आपण लक्षात येईल या व्यतिरिक्त बैलांचा गाडी इत्यादी वाहने ओढण्याच्या कामी मनुष्यांना उपयोग होतो तो निराळाच गायीप्रमाणेच म्हैसही दुधाचा पुरवठा करते आणि लोकांच्या उपयोगी पडते पण गायीच्या दुधातुपापासून जशी मनुष्यांच्या बुद्धीची वाढ होते तशी म्हशीच्या दुधातुपाने होत नाही म्हणून सर्व आर्यांनी गायीचे रक्षण आणि वर्धन करावे सर्व विद्वानांचे या बाबतीत एकमत आहे गाईप्रमाणे बकरीच्या एका पिढीतील दुधापासून पंचवीस हजार नऊशे वीस मनुष्यांचे एक वेळ पोषण होते आणि त्याचप्रमाणे म्हैस रेडे घोडे उंट हत्ती गाढव इत्यादी पशूंपासून पुष्कळ प्रकारे मनुष्यांना सहाय्य मिळते अर्थात या पशूंना मारणारा किती लोकांना दुःख देतो याचा यावरून विचार करता येईल तसेच याचाही येथे विचार करावा की एका पशूला मारून त्याच्या मांसापासून किती मनुष्यांची एका वेळची तृप्ती होईल आणि पशूंचे संरक्षण करून त्यांच्या दुधापासून किती मनुष्यांची एका वेळची तृप्ती होईल हे पाहिले असता पशूचे मांस भक्षण करण्यात कशी आणि किती हानी आहे हे सहज समजेल जेव्हा या देशात आर्यांचे राज्य होते तेव्हा गो आधिक पशूंचे सर्वत्र रक्षण होत होते त्यामुळे या भूमंडलावर सर्व लोक आनंदाने राहत असत कारण त्यावेळी गायी पुष्कळ असल्याने दूध तूप विपुल मिळत असे आणि धान्य उत्पन्न करण्यास बैल विपुल असत आणि त्यामुळे धान्य पुष्कळ आणि स्वस्त मिळत होते पण जेव्हापासून विदेशी मांसाहारी लोक या देशात येऊन राहू लागले तेव्हापासून गो आदी पशूंना मारून खाणारे आणि मद्यपान करणारे राज्याधिकारी झाले आणि क्रमाने संसारोपयोगी पशूंची संख्या दिवसानुदिवस कमी कमी होत गेल्याने धान्य आणि दूध दुभत्याची महर्गता म्हणजे महागाई होऊन आर्य लोक दिवसानुदिवस अधिकाधिक दुःखी होऊ लागले कारण नष्टे मुले नैव व फलम न पुष्पम वृद्ध चाणक्य वृक्षाच्या मुळाचा नाश झाला असता त्याला फुले आणि फळेही येत नाहीत अशी स्थिती होते तद्वतच गाईचा नाश झाला असता दूध तूप भूमी नांगरण्यास तरी कसे आणि कुठून मिळणार प्रश्न अहो जर सर्वच मनुष्य हिंसा न करणारे झाले तर मग व्याघ्रादी हिंस्र पशु इतके वाढतील की तेच गाय इत्यादी सर्वोपयोगी पशूंना खाऊन टाकतील हो की नाही उत्तर व्याघ्रादी हिंस्र पशूंना मारून आणि तसेच जे दुष्ट मनुष्यादी प्राणी असतील त्यांना दंड देऊन इतरांचे रक्षण करणे हे राजपुरुषांचे आद्य कर्तव्य आहे प्रश्न मग त्या मारलेल्या प्राण्यांचे मांस टाकून द्यावे काय उत्तर पाहिजे तर फेकून द्यावे पाहिजे तर कुत्रे इत्यादी मांसाहारी पशूंना खाऊ द्यावे जाळून टाकावे मांसाहाराने मनुष्याचा स्वभावही हिंसक बनतो म्हणून कोणीही मांसाहार करू नये हिंसा चोरी विश्वासघात छळ आणि कपटादींचा अवलंब करून जे प्राप्त होते ते अभक्ष्य होय आणि अहिंसा धार्मिक कृत्ये यांच्यापासून जे प्राप्त होते भक्ष्य आहे असे समजावे त्याचप्रमाणे ज्या पदार्थांपासून स्वास्थ्य रोगनाश बुद्धीबल पराक्रम यांची वृद्धी आणि आयुष्याची वृद्धी होते अशा तांदूळ गहू फळ मूळ कंद दूध तूप मिष्ट पदार्थ सेवन करावेत हे सर्व पदार्थ भक्ष्य समजावेत जे पदार्थ आपल्या प्रकृतीमध्ये विकार करतात ते सोडावेत आणि जे ज्या ज्या हितकारक असतील त्याचे त्या त्यावेळी त्या सेवन करणे उत्तम होय लेखक महर्षी दयानंद सरस्वती मराठी भाषांतर पंडित सातवळेकर वाचन गीता उपासनी ध्वनिमुद्रण मल्हार प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे